तर आणखीन एक महत्वाची बातमी, जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर आता खुद्द जयंत पाटलांनीच कितीही चर्चा होऊ दे मी कुठेही जाणार नाही असं स्पष्टीकरण दिलंय. तर मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कुणीही सोबत येऊ शकतं पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क झाला नसल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. एकीकडे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी भाजपसोबत संपर्कात नाही आणि मला कोणत्याही स्वरूपात बोलावणं आलेलं नाही, मी कुठेही जाणार नाही, होऊ दे चर्चा अशा स्वरूपाचं उत्तर हे जयंत पाटील यांनी स्वतः दिलेलं आहे. दर 8 दिवसानं मी भाजपमध्ये जाणार अशा चर्चा उठतात, मात्र त्या चर्चा का निघतात, का उठतात याचं उत्तर तुम्हीच मला द्या असंही त्यांनी पत्रकारांना म्हटलंय. तर पक्ष सोडून मी कुठेही जाणार नाही असं स्पष्टीकरणही जयंत पाटील यांनी दिलेली आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांवरती त्यांनी हा खुलासा केलेला आहे, पक्ष सोडून मी कुठेही जाणार नाही, भाजपकडनं मला कोणतीही ऑफर आलेली नाही असंही ते म्हणाले. आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती, इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती, त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो, त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने, कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल, मी दिल्लीला गेलेलो नाही, त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे, आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे, आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही, कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यात येईल असं मी काही बोलणार नाही. जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत, मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही, पण माझ्या तरी संपर्कात ते कधी